नमस्कार, मी सुप्रिया, सर्वांचं स्वागत करते मातृत्व एक गोंडस अनुभव या मराठी चॅनलमध्ये। हेल्थ केअर तीन टप्प्यात, प्री प्रेग्नन्सी, प्रेग्नन्सी आणि बेबी केअर। आजचा आपला टॉपिक आहे सूर्यग्रहण, जे येत्या 25 ऑक्टोबर 2022 म्हणजेच मंगळवारी होणार आहे। तर ते गर्भवतींनी पाळायला हवं का, त्याचा ग्रहण काळ काय आहे, सुतक काळ काय आहे, टेन्शन न घेता, घाबरून न जाता काय गोष्टी फॉलो करायला हव्यात, काय करायला हवं, हे मी डिटेलमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करा आणि चॅनलवर अजून नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवरती, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। वळूया आजच्या आपल्या टॉपिककडे। 25 ऑक्टोबरला जे सूर्यग्रहण होणार आहे, जनरली सूर्यग्रहणाचा सुतक काळ हा सूर्यग्रहण सुरू होण्याच्या 12 तास आधी होतो आणि ग्रहण काळ आहे सकाळी 11:28 आणि ग्रहण समाप्ती आहे सायंकाळी 6:33। पण आपल्या भारतातून हे ग्रहण दिसणार आहे संध्याकाळी 4:42 ते 5:22। अगदी थोड्या काळासाठी हे ग्रहण भारतातून दिसणार आहे, त्यामुळे तेवढाच वेळ तुम्ही ग्रहण पाळलं तरी चालेल। शक्यतो सूर्यग्रहणाचा गर्भवतीला किंवा गर्भाला काहीही विपरीत दुष्परिणाम होत नसतो किंवा काहीही नुकसान होत नसतं। फक्त एक नुकसान, ते कोणालाही होऊ शकतं असं नाही की फक्त गर्भवतीला, की तुम्ही सूर्यग्रहणाच्या काळात जर बाहेर गेलात आणि उघड्या डोळ्यांनी जर सूर्यग्रहण बघितलं तर नक्कीच तुमच्या दृष्टीला नुकसान पोहोचू शकतं। त्याचप्रमाणे हवेत त्या काळात जे काही विषाणू वगैरे असतात त्यामुळे अन्न पदार्थ उघडं राहिलं, पाणी वगैरे लवकर दूषित होण्याचे चान्सेस असतात, त्यामुळे नेहमी अन्न पदार्थ हे झाकून ठेवावं। जसं आपण तुळशीला अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज तुळशीमध्ये आहेत, तर तुळशीचं पान त्याच्यावर ठेवावं असं सांगितलं जातं, तर ते नक्कीच तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल। आणि बरेच जण, आता हा व्हिडिओ दोन भागांमध्ये आहे, की एक आहे की काही जण सुतक काळापासून ग्रहण काळ पाळतात किंवा ग्रहण पाळायचं असतं त्यांना, किंवा घरच्यांनी सांगितलेलं असतं, काही जणांचा विश्वास नसतो, पण कुठेतरी स्पेशली पहिल्यांदा जर गर्भवती असाल तर कुठेतरी मनात भीती असते की काय हरकत आहे बसायला, कशाला रिस्क घ्यायची, तर ह्या सगळ्यांचा विचार करून आपण ग्रहण पाळतो। बऱ्याच गोष्टी असतात, विश्वास अविश्वास, पण ग्रहण पाळताना तुमच्या त्या नियमांमुळे गर्भाला किंवा गर्भवतीला त्रास तर होत नाहीये ना, याची काळजी देखील घेतली गेली पाहिजे। जसं की सांगितलं जातं की ग्रहण काळामध्ये पाणी प्यायचं नाही, वॉशरूमला जायचं नाही, काही खायचं नाही, मांडी घालून बसायचं नाही, हे करायचं नाही, ते करायचं नाही, बरेच नियम तुम्ही ऐकले असतील। तर गर्भवतीने नक्कीच पाणी प्यायला हवं, अन्न पदार्थ सुद्धा तुम्ही खाऊ शकता, नक्कीच ते गरम करून खा आणि वॉशरूमला कंट्रोल करू नका, कारण काही जण सुतक काळ सुद्धा फॉलो करतात जो ग्रहणाच्या 12 तास आधीपासून असतो, तर एवढा वेळ काही खाता न पिता, पाणी न पिता किंवा वॉशरूमला न जाता बसणं खूप अवघड आहे, त्याचा त्रास होऊ शकतो। एवढा वेळ वॉशरूम कंट्रोल केल्यामुळे इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात आणि जनरली प्रेग्नन्सीमध्ये तर वारंवार वॉशरूमला जावं लागतं, किती कंट्रोल करणार, इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात, त्यामुळे ही काळजी घेतली गेली पाहिजे। आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की काही जणांचा जो 3rd trimester असतो, अचानक कळा सुरू होणं किंवा फ्लुइड लीक होणं योगायोगाने त्याच काळात झालं, तर ग्रहण आहे म्हणून घरात बसण्याची चूक करू नका, त्वरित तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा आणि दवाखान्यात जा। या दोनच गोष्टी नाही, इतर काही कारणं असू शकतात, तुम्हाला अचानक पेन सुरू होत आहे, दुसऱ्या काही कॉम्प्लिकेशन्समुळे काही त्रास होत आहे, ब्लिडिंग होत आहे, एनिथिंग, डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि ग्रहण आहे म्हणून घरात बसणं टाळा। त्यावेळेला जेव्हा डॉक्टरकडे जाणं गरजेचं आहे तेव्हा गेलंच पाहिजे। बरेच आपण किस्से ऐकलेले असतात, त्यातून आपण नक्कीच धडा घेतला पाहिजे की काय अपायकारक आहे आणि काय नाही। तर ग्रहण काळामध्ये इतर काही अजून तुम्हाला गोष्टी सांगितल्या जातात, जसं की मांडी घालून बसायचं नाही, देवाची पुस्तकं वाचायची, हे सगळं तुमच्या आवडीवर आहे जर तुम्ही ग्रहण काळ पाळत असाल। जनरली भारतातून दिसणार आहे 4:42 ते 5:22। तर या 1/2 तासाच्या दरम्यान तुम्ही आरामात बसू शकता, 1/2 तास अगदीच फॉलो करणं काही अवघड नाहीये। भारताबाहेरचा जो टाईम आहे सकाळी 11:28 संध्याकाळी 6:33 या 6-7 तासाच्या काळामध्ये जर तुम्ही ग्रहण पाळत असाल तर मात्र काही गोष्टी तुम्ही दुर्लक्ष न केलेल्या बऱ्या, जसं मी आता सांगितलं की डॉक्टरकडे जाणं किंवा खाण्यापिण्याच्या गोष्टी, ह्या सगळ्या तुम्ही फॉलो केल्या पाहिजे। पण या ग्रहण काळात तुम्ही काय करू शकता, तुमचे छंद जोपासा, बऱ्याचदा सांगितलं जातं देवाची पुस्तकं वाचा, आता काही जणांना इंटरेस्ट असतो ते वाचतील, काही जणांना खरंच नसतो इंटरेस्ट,
मग ते बळजबरी वाचण्यात काहीच अर्थ नाहीये. त्यापेक्षा तुम्हाला जे आवडतं, मनापासून आवडतं, रोजच्या कामामधून तुम्हाला वेळ मिळत नाही आणि जर ग्रहण काळात एका जागी बसून ते करायची संधी मिळाली असेल तर त्या काही गोष्टी तुम्ही करू शकता. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, ग्रहण काळात टेन्शन घेऊ नका की ग्रहण आहे, बाळाला इजा होईल का, बाळावर काही परिणाम होईल का, या गोष्टीचं टेन्शन घेऊन स्ट्रेस घेऊ नका. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ग्रहण काळामध्ये तुम्ही झोपूही शकता, असं नाही आहे की अगदीच तुम्हाला बसून राहायचं आहे, तुम्ही तुम्हाला हवे ते काम करू शकता. ज्यांना ग्रहण पाळायचं आहे किंवा या गोष्टींवर विश्वास आहे त्यांनी पण खरंच स्वतःच्या शरीराला त्रास होईल असं काहीही करण्याची गरज नाही आहे. तर आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्यांना ग्रहण पाळायचं आहे त्यांनी भारतातून जेव्हा ग्रहण दिसणार आहे तोच वेळ पाळला तरी चालेल, भारताबाहेर ज्या वेळेत ग्रहण दिसणार आहे ती वेळ पाळायची गरज नाही. मी जी माहिती दिली आहे या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा, त्याची उत्तरं देणारा सेपरेट व्हिडिओ नक्की घेऊन येईन. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत खुश रहा, हसत रहा, पॉझिटिव्ह रहा.